राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा समोर आलेला आहे. निवासी डॉक्टरांचा 7 फेब्रुवारीपासून संप असणार आहे. प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी संपाचा इशारा दिला आहे. मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचं माडचं म्हणणं आहे. तर या निवासी डॉक्टरांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण बघूया. विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत खात्यावरती जमा करणं. निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणामध्ये हॉस्टेलची व्यवस्था करणं. विद्यावेतन केंद्रीय संस्थांमध्ये दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाप्रमाणे देणं असावं. Thank you.